सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री भागवतांच्या भेटीला नागपुरात फडणवीस भागवत यांच्या दीड तास चर्चा. राज्यात शिष्यवृत्ती वितरणामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय, शिक्षण संस्था ईडीच्या रडारावर. आता दरवाजा खुला आणि दारांच्या फटीला महत्व नाही, संजय राऊतांचं महत्वाचं विधान. पीक पंचनाम्याची मुदत वाढवा, पीक कर्ज तात्काळ माफ करा, अजित पवारांची राज्यपालांकडे मागणी. गावच्या गाव उद्ध्वस्त झालेली असताना पंचनामा कशाला हवा, राजू शेट्टींचा संतप्त सवाल. अमेरिकेची पॅरिस करारातून माघार, ट्रम्प यांचा निर्णय. महाचक्रीवादळ वायव्येकडे सरकले, गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना भावे पुरस्कार, प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते सांगलीत पुरस्कार वितरण सोहळा. आणि चीन खुली बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा पराभव, दोन गुणांच्या फरकानं गेम जिंकून पायचा सामन्यावर कब्जा.